हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मेतींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी जमत कशा आज सगळ्या जणी तर आता मी पूजा मांडायला बसलेली आहे म्हणलं आता पूजा मांडल्यापासूनच सुरुवात करूया जेणेकरून पूजा कशी मांडते काय मांडते तुम्ही मांडले असेल आज आणि व्हिडिओ येणार उद्या पण तरी पण एकामेकाचं कळतं ना की कोणाची पूजा कोण कसं मांडतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी म्हणून म्हटलं मांडणी जी आहे ती थोडक्यात तुम्हाला मी शेअर करावं रेसमी घातलेलं आहे खूप साऱ्या जणींना आवडलेला होता मी सोडून तुमचे दादा आणि तुम्हाला मी सोडून पण असो जेव्हा एखाद्या गोष्टीला आपल्या स्वतःपेक्षा इतर जण त्या गोष्टीला छान म्हणतात त्यावेळेला आपण कुठेतरी ते, ते, ते थोडंसं म्हणजे सिलेक्शनला चुकीचं असतो आणि मतं जिकडं जास्त असतात ती बरोबर असतात त्यामुळे मतं तुमची जास्त आहेत माझी कमी आहेत कमी म्हणजे मी एकटीच आहे तर ही पूजा एकदम साधी सोपी आणि बऱ्याच जणींचा गोंधळ होता की दोन्ही पूजा एकत्र कशा मांडायच्या तर मी मांडत आहे बघा मी अष्टदल कमल इथं काढण्याचा प्रयत्न केला आहे पण ते ना थोडंसं कापड वर खाली आणि त्याच्यावरती जी डिझाईन होती ना त्याच्यामुळे ते, ते प्रॉपर आलं नाही आणि हे बघू शकता हे आम्ही तेराशे रुपयाला घेतलेलं होतं माधवा रोडला नलिनी शॉप आहे दीपावळीमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता सोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आधीमध्येचं जे काय लक्ष्मी व्रताचं असेल त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतं वैभलक्ष्मी व्रतामध्ये वापरायची गरज नाही आहे कारण त्याचा नियमच असा आहे की तांब्याचं भांडं आणि वर प्लेट ठेवून त्याच्यामध्ये सोन्याचा दागिना आणि फुल व्हायचं आहे बाकी तुम्ही इतर पूजेला हे वापरू शकता आणि मी हे जेव्हा घेतलं ना त्याच्यानंतर लगेच आपल्या घराची जी वास्तुकशांती होती ना त्यावेळेला आम्ही हे इथं म्हणजे पूजलेलं होतं जे आपल्या घराची पूजा करणारे म्हणजे ब्राह्मण काका होते ना त्यांना आम्ही स्वामीजी म्हणतो तर त्यांनी ना हे व्यवस्थित म्हणजे ते पाहिजेलंच होतं त्यांनी करणारच होते ते घागरीला वगैरे मी म्हटलं हे आहे तर बेस्ट आहे म्हणले एक नंबर चालेल म्हणले यामध्ये ना साड्यांचे कलर खूप छान छान आहेत पण जसा आमचा आवडता कलर लाल आणि हिरवा त्या हिशोबानं हिरवा एवढा काही वाटला नाही पण लाल बघा तुम्ही आणि लक्ष्मीला जास्तीत जास्त लाल प्रिय आहे हिरवा पण आहे नाही असं नाही पण लाल प्रिय असतं भरपूर सारं त्यामुळे म्हटलं असू दे आणि ह्याला साडीसुद्धा नेसवता येते पहिली गोष्ट तुम्ही आता बघितलं किती साधी सोपी पूजा मांडलेली आहे वरदलक्ष्मीव्रताची व्रताची कुठंही काही जास्त लागलेलं नाही आणि ज्यांच्याकडे आता हे नाही आहे त्यांनी काय नाही रेग्युलर प्रमाणे तांब्या भरून घ्यायचा त्याच्यामध्ये पैसा सुपारी अक्षदा वगैरे टाकायची आहेत हळदी कुंक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नारळ खाऊची पानं आणि जो काही मुकोटा असेल तो मुकोटा बांधायचा आहे खाली तुमच्याकडे एखादा म्हणजे असतात ना की आता सध्या घागरीला तांब्याला बांधणारे ड्रेस तर ते वस्त्र वगैरे असतील तर ते सुद्धा बांधू शकता तुम्ही कोणताही कलश असू दे मग वैभवलक्ष्मीतला असू दे किंवा रेग्युलरमधला असू दे त्या तांब्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये ना पैसा सुपारी अक्षदा आणि हळदी कुंकू एवढं घातलं तरी पण बास आहे कलश हा कधी पण असाच असावा याच्या व्यतिरिक्त मोकळा नये तर चला आता ना खिरीचा प्रसाद बनवणार आहे ते खरं सांगायचं म्हणजे सकाळी दूध घेतलेला असते पण जास्त शिल्लक नाहीये पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर म्हटलं आता खीर बनवावी खीर जी आहे ती जेव्हाच्या तेव्हाच ते एकदम आधी जर बनवून ठेवली ना म्हणजे पूजा मांडायच्या आधी सगळ्याच्या आधी म्हटलं चला खीर बनवूया तर त्यासाठी शेवई जी आहे ती छोटी पाहिजे ही मोठी शेवई आहे घरगुती शेवई आहे म्हणजे आपली रेग्युलर मोठी असते ना तेवढी नाही आहे ते पण त्यातली मिडियम साईज आहे यानं काय होतं ना तुम्ही सगळ्या आधी जर बनवून ठेवला तर ती थोडंसं थंड झालं की पुन्हा जास्त घट्ट होतं ते खाताना तुम्हाला एवढं काही टेस्टी लागत नाही आहे कारण शेवयाची खीर ना थोडस असं दूध पण त्याच्यामध्ये पाहिजे पण एकदम असं दूध एकीकडे पाणी एकीकडे असं नाही त्याच्यासाठी आपण कस्टर्ड पावडर टाकतोय मला मँगो जे आहे ती मिळालेली आहे शक्यतो मँगो लवकर मिळत नाहीये वेनिला वगैरे मिळते पण मँगो फ्लेवर एकदा वापरून तुम्ही बघा दूध कमी पडलं म्हणून त्याच्यामध्ये मी दूध पावडर ॲड केलेली होती कारण सागरला यायला वेळ होणार काल ना भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आलेले होते की ताई दादा येणार का ग तू तशी म्हणत आहे बऱ्याच जणींनी अंदाज लावले की हो दादा येणार आहेत म्हणून तर तू एनर्जेटिक राहणार एकदम ह्यानं व्हिडिओ येणार वगैरे असं म्हणते होते तर हो ताईनं तुमचे दादा याय लागलेले आहेत ला ते एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे खूप दिवस वाट बघावी लागली पण असो कामधंदा तर असल्यानंतर आपल्याला हे सगळं करावंच लागणार तिने सांजेला संध्याकाळी जो आपण दिवा लावतो ना दिवाबत्ती वगैरे तर ते शक्यतो असं म्हणलं जातं की तो दिवा घरातच पेटवायचा शक्यतो मी कधी कधी बाहेर पण पेटवते पण शक्यतो घरामध्ये पेटवायचा सगळं घर भरून दाखवायचा आणि मग बाहेर नेऊन ठेवायचा आज कलर साडीचा थोडासा वेगळा घेतलाय याच्यावर ब्लाउज नाहीये कारण खूप असं लो क्वालिटीचं होतं मिक्स म्हणलं सगळ्यावर शिवायचं शिवणीला दिला अजून शिवतेच कारण तिला बॅक पेन आहे वैभवलक्ष्मी व्रतामध्ये ना तुपाचा एक दिवा कंपल्सरी पाहिजे कारण त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा एक तुपाचा दिवा असावा जरूर जसं मी गेल्या वेळेला पण म्हटलं मला काही जणीनी कमेंट केलं त्या कालच कमेंट होत्या आणि त्याच्या आधी पण येत होत्या की वैभवलक्ष्मी व्रताला नारळ ठेवतात तो काय करायचा वैभवलक्ष्मी व्रताला कुठेही नारळ ठेवला जात नाही कुठेच नाही आता तर तुम्ही बघताय एवढा दिवस झालं मी पूजा शेअर वगैरे करते तर तुम्हाला कुठे नारळ दिसला का तर नाही फक्त वैभवलक्ष्मी व्रताला उद्यापणाला शेवटच्या दिवशीच नारळ फोडावा लागतो नारळ फोडल्याशिवाय उद्या पण पूर्ण होत नाही बाकी कुठेही तुम्हाला संकल्पाचा नारळ ठेवायचा नाही ना कुठेही कलशावर आहे कलश साधा सोपा आहे एक वाटी ठेवून त्याच्यामध्ये जे काय सोन्याचा दागिना फुलं वगैरे मला सागरनं फुलं भरपूर आणून दिलेली ज्याच्यामध्ये गुलाबाची फुलं होती सोबत जास्वंदीची फुलं होती जास्वंदीची फुलं दिवसभर छान वाटतात पण संध्याकाळच्या टायमिंगला ना जास्वंदीची फुलं सुकल्यागत होतात त्यापेक्षा गुलाब आपलं बेस्ट आहे तर असो आजची साधी सोपी पूजा जी आहे ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा काल भरपूर साऱ्या कमेंट आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर जी आहेत ती देईन काही नवीन प्रश्न आहेत आणि काही रेग्युलर आहेत त्यांना एक सांगेन की मी काही तुमचे जे जास्त प्रश्न असतील ना त्याची कम्युनिटी टाकत जाईन जेणेकरून म्हणजे कसं की तो व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळेल आता एवढं सगळं बघितल्यानंतर अजून मला पुन्हा कमेंट येतील भरपूर साऱ्या की तो मुखवटा जो आहे तो आम्हाला घ्यायचा आहे कुठून तर महालक्ष्मी मंदिराकडे ना समोरचा जो दरवाजा आहे त्या साईडला ना नलिनी शॉप आहे तिथे तुम्ही कोणाला पण विचारा तुम्हाला सांगतील ओके आपली पूजा वाचून झाली आरती झाली सगळं झालं आता ना सुवासनी बोलवलेत पण एक गोंधळ बघा बऱ्याच जणी बाहेर गेलेले आहेत कोण गावाला गेले कारण आता रक्षाबंधन असल्यामुळं जर आणि शिवानी तर कालच गेलेले त्यामुळं आता कोणीच नाही आहे इथं एक दोन तीन कोणताही आहे पण तिकडं अंतर भरपूर आहे कुणा कुणाकुणानं सांगितलं पाठीमागं पुढं जेवढं होईल तेवढं सागरला फोन करते सागर जेवायला कधी येतो मग ते सव्वा आठ वाजलेत जर लवकर आला तर ठीक आणि तर त्याला दहा वाजतात कधी बारा वाजतात कधी दोन वाजतात एक धड टायमिंग नाही राहतंभर काम करते दिवसभर करते पाटेचं पण जात आहे म्हणजे त्याला काही नाहीये लिमिट नाहीये कारण जसं मी म्हटलं की ते दोन एक काम करते दिवसभर जे काय आहे त्याच्या कंपनीचं आणि नंतर त्यानं ते स्वतः घेतलेलं जे असतं ना चालवायला ते त्यामुळं त्याला असं लिमिटेशन नाहीये त्याच्या ना टाइम नाही ना, ना काय नाही कुठलं आमंत्रण निमंत्रण सगळ्याचा गोंधळ आहे त्याचा कारण का त्याचं शेड्यूलच एक फिक्स नाहीये कधी पण म्हणजे आपल्या म्हणतात ना की कधी पण जावं लागतं कधी पण यावं लागतं कुंकू तिथलं लावून काय आरू आल्यानंतर मी वाट बघितली पण नंतर म्हणलं चला सगळ्यांची टायमिंग असतात संध्याकाळची जेवण खाणं वगैरे येतील न येतील आणि बरेच जण गावित्र गेलेले आहेत म्हणून पण आल्या ह्या मामी ज्या आहेत ना शेजारच्याच आहेत आता एक नवीन आलेले आहेत एक आधीपासून आपण उपवास सोडूया आम्ही तिघच आहे झालं ते जेवण वर गेले ते तिकडंच आहे मी जेवण करून घेते आणि जेवण खाणं वगैरे झाली सागर गेला थोडस तीळ लावलेली होती मी पण म्हटलं थोडस आहे घ्यावं म्हणून बसलं जरा गप्पा मग वगैरे मारत पण भांडी भांडी कुणाला सुटतात अशा वेळेला वाटतं मस्त हॉटेलमध्ये खाऊन आलेलं बरं पण पैसे जातात आपल्याला कुठलंच पचत नाही हे बरं आपलं घासभांडी भांडी आहेत हे आहेच थोडस फ्रीज रिकाम करून घ्यायचं आहे कारण आता पै पाहुणी वगैरे कार्यक्रमानिमित्त म्हणजे सणानिमित्त फ्रीजच्या अवस्थाला बेकार आहे